यंदा खरीप हंगामासाठी महाबीजनं विविध बियाण्यांच्या किमती जाहीर केल्यात. महाबीज बियाण्यांमध्ये सर्वाधिक मागणी असते ती सोयाबीनच्या बियाण्याला. मात्र यंदा सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांना जरा जास्तच पैसे द्यावे लागणार आहेत. तर उडीद, तीळ, मका आणि तुरीच्या बियाण्यांची किंमत घसरली आहे. प्रत्येक हंगामात राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजकडून केला जातो. यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं बियाण्यांच्या किमती नुकत्याच जाहीर केल्या. या किमती शेतकऱ्यांसाठी काही खुशी काही गम अशाच आहेत. दरवर्षी महाबीजच्या बियाण्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते ती सोयाबीनच्या बियाण्यांची. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे प्रति क्विंटल 500 रुपयांनी महाग झाले. मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 5,700 रुपये एवढा होता. मात्र यावर्षी हाच भाव 6,200 रुपये प्रति क्विंटल इतका झालाय. उडीद, तीळ, मका आणि तुरीच्या बियाण्यांची किंमत यावर्षी घटली आहे. तर ज्वारी बियाण्यांची किंमत मात्र जैसे थे आहे. महाबीजचे जे दर आहेत हे पूर्णतः एपीएमसीच्या दरावर अवलंबून आहे. एपीएमसीमध्ये जे काही बाजार भाव चालू आहे त्याच्यावर आमचे दर ठरतात. यावर्षी जे काही दर ठरलेले आहेत यामध्ये आपण बघितलं तर तूर, मूग, उडीद हे सर्व जे कडधान्य आहेत याचे बाजारभाव सध्या कमी असल्यामुळे या तिन्ही पिकांमध्ये यावर्षी महाबीजच्या दरामध्ये जवळपास 22-25% घट झालेली कमी झालेले आहेत. सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनमध्ये यावर्षी साधारणतः 8-10% दर मागील वर्षापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आमचे पण दर मागील वर्षाच्या तुलनेत 8-9% वाढलेले आहेत. महाबीज बियाणांच्या किमतीवर सर्वाधिक प्रभाव असतो तो कृषी उत्पन्न बाजार समितीतील भावाच्या चढउताराचा. यावर्षीच्या भावावर हा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं तब्बल 5,97,000 क्विंटल बियाणांचं नियोजन केलंय. त्यामध्ये सर्वाधिक 4,30,000 क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाणांचा असणार आहे. महाबीजचा एक सेट फॉर्म्युला आहे. एपीएमसी मधले बाजार भावावर महाबीजचे दर अवलंबून असतात. बाजार भाव जर वाढले तर महाबीजचे दर वाढतात. बाजार भाव जर कमी झाले तर महाबीजचे दर कमी होतात. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आमचं पॅकिंग मटेरियल असेल, प्रोसेसिंग चार्जेस असतील, डीलर डिस्काउंट असतील किंवा महाबीज चालवण्यासाठी येणारा जो खर्च आहे ज्याला मी व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो हे जे आहेत हे ठरलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये बाजार भाव बदलला तर आमचे दर बदलतात. महाबीज बियाणांची दरवाढ. यंदा महाबीजच्या सोयाबीन बियाणांसाठी प्रति क्विंटल 6,200 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणांच्या किमतीत 500 रुपयांनी दरवाढ झाली आहे. तूर बियाणं प्रति क्विंटल 12,700 रुपये दरानं उपलब्ध होणार असून त्यामध्ये 2,300 रुपयांची घट झाली आहे. उडीद 10,500 रुपये प्रति क्विंटलनं मिळणार असून त्यामध्ये 5,200 रुपयांची घट झाली आहे. मूग 14,000 प्रति क्विंटल असून मुगाच्या दरात 4,000 रुपयांची घट झाली आहे. तीळ बियाणे प्रति क्विंटल 18,000 रुपयांनी उपलब्ध करण्यात आलं असून त्यामध्ये 3,000 रुपयांची घट झाली आहे. शेतकऱ्यांचा महामंडळ अशी महाबीजची ओळख आहे. मात्र गेल्या वर्षी अनियमित पावसामुळे कमी प्रमाणात बियाणांचं उत्पादन झालं असून परिणामी यंदा महाबीजच्या बियाणांच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळतोय. दरवर्षी महाबीजच्या बियाणांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. यंदा ती वेळ बळीराजावर येऊ नये हीच अपेक्षा. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.